कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच होय. ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क 85 30 33 34 11 आणि 85 30 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. उद्या 12वीचा निकाल लागणार असून दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता 12वीच्या परीक्षा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आला. सर्वांनाच उत्सुकता आहे की त्याचा निकाल कधी लागणार. मला आपल्याला सांगायचं आहे की याचा उत्सुकता, याच्याबद्दलचं असलेलं दडपण हे आम्ही सगळं समजू शकतो. कारण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी ज्या धैर्याने, ज्या संयमाने या परीक्षेमध्ये सहभाग घेतला आणि आपण मोठ्या मेहनतीने त्या ठिकाणी पेपर दिलेले आहेत, आपल्या उत्सुकतेपोळी असलेली आपली जी क्युरिओसिटी आहे त्या संदर्भात मी सांगू इच्छिते की इयत्ता 12वीचा निकाल हा दिनांक 8 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण हा निकाल लावत आहोत. खाली दिलेल्या वेबसाईटवरती आपण कॉन्टॅक्ट करावा आणि आपला निकाल पहावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते. सर्व विद्यार्थी, सर्व पालक यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना उद्याचा दिवस हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन आणि त्याचबरोबर आपल्या कारकिर्दीची आणि आपल्या करिअरची उंची ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वर घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरणादायी ठरो हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करते. महाराष्ट्रामधल्या 14,85,000 विद्यार्थ्यांना मी या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा देते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा.